तयार आहे हा, चांगला फुल आहे बघा, आवाज येतो चांगला. जर नाही झेपला तर बघा कापताय, कापलाय बघा, बघा बराबर बघा अलगत बघा. हा बघा मस्त आहे, घरी चांगले आहेत. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण चाललेलो आहोत फणस काढायला. मागे पण आपण एकदा गेलो होतो, बट आपल्याला तेव्हा फणस भेटला नाही. जो फणस होता तो पिकून खाली पडला होता, तो पूर्ण वेस्ट गेलेला. तर त्या टायमाला ना एक फणस होता, तो कवळा होता. तर मी त्या टायमाला पण बोललो होतो की 5-7 दिवसांनी जर आपण आलो तर फणस आपल्याला तयार भेटेल. तर तोच फणस आता आपण काढायला चाललेलो आहोत. आणि अजून पण कोणते फणस असले तर ते पण काढून आणू. आणि बघू, आंबे वगैरे आपले तयार झाले असले तर ते पण बघून येऊ. आणि आज माझ्याबरोबर चाललेले आहेत पप्पा आहे, आई आहे, आकाश आहे, तन्वी आहे, आर्यन आहे, सर्व फॅमिलीची मंडळी चाललेलं आहोत. चला आता रेडी झालोय, आई पण इकडे बघताय, सर्व सामान पण घेतलंय. वरती घामेल्यामध्ये आपली रस्सी आणि चाकू आहे फणस कापण्यासाठी. आई पप्पा गेला ना पुढं, चला आकाश, तन्वी आणि पप्पा पुढे चाललेले आहेत. आपल्याला फणसवाडीतून जायचंय. बघता इकडे फणसवाडी आहे, दर टायमाचा रोजचा रस्ता आहे आपला. इकडून फणसवाडीतून आपल्याला नेहमी जायला लागतो. तर मंडळी, आता फणसवाडीतून वरती आम्ही आलेलो आहोत. इथून जवळपास 5 मिनिटाचं अंतर आहे आपल्या वाड्याच्या इथे जायला, आणि तिथे आपला जो आहे फणस आहे. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, जवळपास 4:30 वाजतायत आता. आणि आम्ही सर्व फॅमिली चाललेलो आहोत फणस काढायला. खास मस्त मजा करते, सर्वच फॅमिली निघालो टाइमपास करायला. कशी संध्याकाळची वेळ असं वॉकिंगला गेला ना गावच्या साईडला, खूप मजा पण असते आणि आपला थोडासा टाइमपास पण होतो. इथे आता आपण खापऱ्यांच्या फणसावर आलोय. हा फणस ना सगळ्यात मोठा आहे गावात आमच्या, आणि एकदम जबरदस्त मोठमोठे फणस असतात. हे बघा साईज बघा फणसाचे, एकदम जबरदस्त फणस असतात. असंच इथून सरळ रस्ता जातो आमच्या वाड्याच्या इथे, तिथेच फणस आहे. हा इकडे आपल्या आजीचा वाडा आहे, शेजारच्या आजीचा वाडा. दररोज दाखवतो मी, कधी पण ह्या रस्त्याला आलो ना तर आजीचा वाडा पहिला दाखवतो आपल्या. फक्त मस्त वाडा आहे. पहिला आम्ही इथे जाम यायचो, म्हणजे गुरं वगैरे बघायला मजा असायची पहिली. तर मंडळी, आता आम्ही पोचलो आहे आमच्या वाड्याच्या इथे. इथे आता आतमध्ये जायचं आहे आपल्याला. त्याच्या अगोदर ना हा पण इकडे आपलाच फणस आहे, म्हणजे आपल्या भावकीचाच फणस आहे, तो तुम्हाला दाखवतो. आणि ह्या फणसावरती पण ना जाम फणस आता तयार होत आलेले आहेत. पक्षी उत्तर एवढे फणस आहेत ना ही. हे बघा फणस बघा केवढे आहेत, खूप जास्त 35-30 वरतीच फणस असतील बघा. आणि वरती पण जाम फणस आहे. एका बघायला गेलं ना 3-3, 4-4 असे फणस आहेत एका फांदीला. घोडच आहे पूर्ण, भारी आहेत ना ही. हा जबरदस्त. आणि आता आपण खाली जाऊया, खाली बघूया. गेट खोलतंय ना, चला गेट पप्पाने खोललाय. आता आज जाऊया. आता बघताय हा जो आहे आपला फणस आहे, इथे खाली ना 2 फणस आहेत. आणि पप्पा वरचा रेडी आहे ना फणस, हा ह्या साईडचा बघताय. हा फणस आता रेडी झालेला आहे, मोठा आहे तो पण एकदम. बाजूचा पण तसा, हा बाजूचा पण चांगला बऱ्यापैकी आहे. तर आई आता काय रस्सी बांधायची ना, त्या फणसाला अशी रस्सी बांधून ठेवायची. हा आणि मग तो गेट आहे तो कापायचा, म्हणजे पडला तरी खाली सेफ राहतो. आणि रस्सी म्हणजे खाली काढायचा, रस्सी सोडायचा. आणि ही अगोदर पासून परंपरा चालू आहे. आता हा आमचा छोटा फणस आहे, पण मोठ्या मोठ्या फणसावर बांधायचा. मागाशी मी खापऱ्यांचा फणस दाखवला तो की एवढा मोठा फणस आहे. त्याच्यावरून खास अशाच प्रकारे उतरवतात पूर्ण फणस, रस्सी वगैरे बांधून प्रॉपर पद्धतीने. तर आम्ही पण तशाच पद्धतीने आता काढणार आहोत. कारण ना कसं आहे, खाली पडला ना फणस तर तो कधी कधी खराब पण होतो. तेवढा आहे जो भाग असतो तो खराब होतो ना आई, तेवढा भाग मध्ये गरे खराब होतात ना, मध्ये टाकून द्यायला लागतात. असं अलगतच काढायचा, अलगत काढायचा म्हणजे कसं खराब पण नाही होत आणि आपल्याला पूर्ण खायला भेटतो. आई आता चढते वरती फणसावरती. आरामच चढ म्हणजे झाला. ठीक आहे रस्सी घे, छोटी पाहिजे झेई वाली. तुम्हाला माप थोडंच भेटणार आहे, चांगला बसा भेटेल ना तिथं.
तर मंडळी आता वरती आलोय मी पण फणसावर आणि इकडे आई आहे. आई खास आता फणस बांधून दाखवणार आहे. आणि आई कोणता फणस रेडी आहे तू दाखव एकदा बघा. हा तयार आहे. हा चांगला फुल आहे बघा. हा फणस आहे ना. काका आहेत ना असे रुंद रुंद होतात. हा तयार झाला ना की हे बघा हे त्याचे काटे आहेत ना त्याचे दूर दूर होत मोठे मोठे होतात. मग समजायचं तयार आहे असं वाजून बघायचं वाटतय ना प्रॉपर असा. ओळखण्याची पद्धत असते ती पण कशा प्रकारे ओळखायचं की फणस तयार आहे की कवडा आहे. आता हा फणस आहे. हा बाजूचा पण फणस थोड्या दिवसांत रेडी होईल पण अजून आहे तो पण आहे ठीकठाक आहे चांगला आहे. आणि तयार म्हणजे झालाय आता दोन दिवसात पिकणार तो. हा पिकेल ना. आणि आई दाखव रस्सी कसा फासा रेडी केलाय. कशी लावतात माणसाला. हा बघा फासा रेडी असतो ते होत तशी फास लावल्यासारखं घेतलाय बांधून. आता मी ना फणस टाकते त्याच्यात आतमध्ये. त्याच्या आतमध्ये तर फणस आहे अडकवील बघा असं अडकवणार. आणि वरती वरती कुठेतरी बांधून ठेवशील ना. वरती पण बांधून ठेवते म्हणजे ह्या साईडला ना वरती बांधून ठेवी. पडला ना फणस तरी खाली पडू शकत नाही. अशी अगोदरची परंपरा आहे म्हणजे अशाच पद्धतीने आमच्या इकडे कोकणात फणस काढला जातो. जवळचे फणस हाताने येतात म्हणजे उंचावर असतात लांब चढाईसारखे असतात चढून काढण्यातले फणस असतात ना ते अशा प्रकारे बांधला जातो पहिला अगोदर. त्याच्यानंतरला हा जो भाग आहे इथे त्याचा देड असतो तो कट करतात आणि हात खाली लावतात आणि जर हातातून सटला तर ह्या रस्सीच्या मदतीने तो फणस सेफ राहतो एकदम. आता ही कापायला चालू करूया ना. कापूया ना. आई जवळपास किती आपल्या फणसावर फणस आहेत. 10-12 आहेत. 12 आहेत ना जवळपास. आई मोजले नाहीत पण 10 वरतीच फणस आहेत जवळपास. हा बघा इकडेच 2 आहेत. इकडे 2 आहेत. परत खालच्या साईडला ना आहे बघा. इकडे पण 2 आहेत अजून. त्या साईडला आहेत अजून. चला तर कट करतोय बघा. इकडे बांधून झालेला आहे. मी पण सुरी घेतले कोयतीने कापायला नव्हतं भेटत. आणि हा बघा हा फणस आपल्याला काढायचा आहे. ह्याच फणसाला अजिबात धक्का नाही लावायचा आहे नाही इथून कापल्याने दोन्ही फणस पूर्ण जातात कापतात. चला आता कट करूया. आई खाली हात लावलाय ना. मी धरून ठेवले आहे. हा जर नाही झेपला तर बघा कापताय. हा कापलाय बघा. हे बघा असं रस्सीला. रस्सीला टांगून राहतो बघता. ह्याच्यासाठी आपण रस्सी बांधलेली म्हणजे जास्त आपल्याला एफर्ट्स करायला नाही लागत. हलकाच हात टेकवायचा आणि तो ऑटोमॅटिक रस्सीवर अटकतो फणस. आता बघतोय रस्सीने ना आम्ही खाली खाली फणस सोडतो. आई आता ना खाली पप्पा उभे आहेत आणि हळूहळू हळूहळू वरतून रस्सी काढत काढत आता फणस खाली सोडलाय. आई चीक बघा साडी आहे सांभाळून. बाबा बराबर पका अलगत पकडा. हा गेल्या टायमाला हा फणस होता आणि पूर्ण खाली पडलेला पिकून आणि खूप मोठा प्रचंड मोठा फणस होता. ह्याच्यापेक्षा मोठा आता हा खाली उतरवला ना त्याच्यापेक्षा मोठा फणस होता. तो पूर्ण वेस्ट गेला फणस. लवकर आलो असतो ना तर मिळाला असता आपल्याला. मंडळी फणसाची साईज बघा. हा आपल्या फणसावरचा फणस आहे प्रचंड मोठा आहे. हा बघा चीक आहे ना आता पातळ झाला. आता काढल्यावर पातळ पातळ गळतोय म्हणजे हा फूल तयार आहे. अच्छा चिकावर पण म्हणजे ओळखते तू तयार आहे की कवडा आहे. म्हणजे आता पण हा बघा आता काढलाय पण सगळं पातळ पातळ चीक येतोय ना. म्हणजे हा फूल 2 दिवसात पिकेल. आता पूर्ण चीक साईडला करून घेतोय. माती लावायची. मातीन पण चीक पूर्ण तो बंद होतो. तसं आपल्याला घेऊन जायचंय ना तर कसं शर्टाला वगैरे कधी कधी चीक लागतो शर्ट पॅन्टला म्हणून तो पूर्ण पुसून काढायचा आणि आपण ठेवायचं असं घामाल्यामध्ये. तर मंडळी हे बघते ना ह्या साईडला ना गवत पण खूप झालंय. आम्ही कसं इकडे जास्त येत नाही जास्त करून तर गवत वगैरे खूप भन्नाट वाढतो. आता गवत पण थोडंसं आई बोलली की साफ करून जाऊया तर आईने आता गवत साफ करायला घेतलं. बघा ना एवढं गवत वाढलं आहे ह्या साईडला आहे त्या साईडला आहे बराच गवत आहे बघा. आणि इकडे पण आहे इकडे तिकडे तर जामच गवत झालंय बघा. आणि ही सगळी आपलीच कलमात इकडे पप्पा पण काढतायत गवत थोडे थोडे. पप्पा ना आता एक मॅजिक दाखवतायत. पप्पा लहानपणी खूप ते करायचे. आता बघा काय करतायत ते. हा पान आहे पप्पा. कोणता पान आहे. सायाचं पान. साग साग बोलतो. अच्छा सागाचं पान असत. अशी हे करायची. हा फिरवायची म्हणजे पूर्ण आता पूर्ण. हा आपला हा बघा फान फिरवला ना कलर बघा. हा बघा पूर्ण हात लाल होतात सागाचा पान. हा बघा
ही कोकणात बाबा लहानपणी खूप करायचे ना, करायचं बघा ना, हात बघा ना कसले लाल झालेत, जे हिरवा पानाचा पूर्ण लालसर कलर येतो बघा, सागाचा पान आहे, साग सगळ्यात महागातलं झाड. हा लाकूड खास फर्निचर साठी युज होतो सागाचा आणि खूप टिकाऊ असतो. पूर्ण हात लाल झाले माझे बघा, मेहंदी लावल्यासारखे. चला तर मंडळी आता निघालेलो आहोत, फणस घेतलेला आहे. तर मंडळी आता फायनली घरी आलेलो आहे. आज खास आपण फणस आणायला गेलो होतो आणि मागे पण आपण एक व्हिडिओ बनवली होती, त्याच्यामध्ये आपल्याला फणस तयार तर नव्हता भेटला, कवडे होते. तर त्याच्यासाठी आज खास आपण फणस आणायला गेलो होतो आणि आज फायनली आपल्याला फणस तयार भेटला. आणि कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.